पुण्याच्या बोर तालुक्यामधल्या भाटघर धरणातून नीरा नदीमध्ये सोडण्यात आलेला विसर्ग पूर्णपणे बंद. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं निर्णय. पुणे पाटबंधारे विभागाची माहिती. जळगावच्या अतनूर धरणाचे दोन दरवाजे पूर्ण उघडले तर दोन दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आले. धरणातून 21,966 क्युसेकनं तापी नदीमध्ये विसर्ग सुरू. बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणामध्ये 42.63% पाणीसाठा. पावसानं सरासरी ओलांडली तरीही धरणामध्ये असमाधानकारक पाणी. साक्री तालुक्यामधल्या लाठीपाडा धरणाचं आरक्षित पाणी धुळे तालुक्याला मिळणार. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकाला रोगांचा प्रादुर्भाव. भाजीपाल्याची आवक घटली, किमतीमध्ये वाढ. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्वारीला कमी अधिक दर. मानोरा बाजार समितीमध्ये 2,300, वाशिममध्ये 1,900, मंगळूरपीरमध्ये 2,000 प्रति क्विंटलचा दर. धुळ्यामध्ये जनावरांसाठी शेतकऱ्यांकडून ऊसाच्या पिकाची लागवड. संभाव्य चारा टंचाईची समस्या लक्षात घेता शेतकऱ्याकडून ऊस लागवड.